फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे, मात्र हे तिच्या विरुद्धचं षडयंत्र होतं अशा प्रकारचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. बनता ये की तीन फाइट जो उस समय उनका वेट सही था तो वो पदक तो बनता ही है और अब जो इनको योग्यता घोषित किया गया है इसके लिए बहुत दुख है और इसके विषय में तो चाहूँगा कि फेडरेशन भी संज्ञान ले. सरकार से क्या उम्मीद कर रहे? सरकार से उम्मीद यही है कि जिन्होंने जो फाइट जीती है कम से कम उसका तो सिरे जाता ही है विनेश को. विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे. आज ती फायनल सामना खेळणार होती, तिचं पदक हे जवळपास निश्चित होतं, मात्र सुवर्णपदक जिंकणार का याकडे संपूर्ण देशाच्या आशा लागलेल्या होत्या, मात्र आता तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. विनेश फोगाट हिचं 100 ग्रॅम वजन वाढल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, मात्र हे विनेश विरोधातील षडयंत्र होतं अशा प्रकारचा आरोप आता तिच्या कुटुंबियांकडून केला जातो आहे. विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे, 100 ग्रॅम वजन वाढल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तिचं पदकाचं स्वप्न हे भंगलेलं आहे.